हरिओम श्रीराम नाथ सविद मी प्रियांका अविनाश चौगुले श्रेयस कॉलनी उपासना केंद्र मी दोन हजार दोनपासून पासून बापूंकडे जात आहे मला आलेले अनुभव खूप काही आहेत त्यातला एक अनुभव मी तुमच्या पुढे सादर करीत आहे सत्तावीस मे दोन हजार सोळा रोजी माझ्या मिस्टरांचा डावा हात दुखत असल्यामुळे ते डॉक्टरकडे जाऊन आले रात्री त्यांनी औषध वगैरे घेतलं अठ्ठावीस मे रो दोन हजार सोळा रोजी सकाळी तेही ऑफिसला गेले मीही ऑफिसला गेली आम्ही ऑफिसला गेलो मग त्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना अकरा वाजता छातीत दुखून आलं त्यांच्या ऑफिसमधल्या माणसाने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे त्यांना सांगितलं ई सी जी काढा ई सी जी काढल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तुम्ही ताबडतोब ॲडमिट व्हा माझं मिस्टर ऐकले नाहीत आणि ते परत ऑफिसमध्ये आले त्यांनी सांगितलं मी माझ्या आईला भेटतो आणि मी ॲडमिट होतो पण तिथे ॲडमिट न होता ते ऑफिसमधून निघताना ऑफिसमध्येच ते पडले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला पण ऑफिसच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं केस गेलेली आहे आता काय करायचं म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि मग मला ऑफिसमधल्या एका माणसाने फोन करून सांगितलं की मिस्टर तुझे एक्सपायर झाले तसेच मी वसई डेपोमध्ये काम करत असल्यामुळे एस वसई डेपो ते नवगर स्टँड अर्धा तासाचं रनिंग असल्याने मी कशी बशी असे स्टँडपर्यंत येऊ शकली तिथून ट्रेन पकडून बोरिवली कांदिवलीपर्यंत मी कशी आली आजही मला कळत नाही बापूंनीच मला इथपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचवली तिथे माझी सासूबाई हॉस्पिटलमध्ये बसलेली होती तिला हा प्रसंग झाला हे कोणीच सांगितलं नव्हतं मी जेव्हा येऊन आल्यानंतर बघितून माझ्या सासूबाईला मी सांगितलं असं असं झालं आहे पण आता काय करायचं माझ्यावर मोठा आघात घोसळला होता पण मी त्यातून सावरून कसं बसं मी आणि माझे नातेवाईक घेऊन सासूबाईला घरी आणलं त्यानंतर मला समजलं की म बॉडी स्पोर्टमॉर्टमला जायची आहे म्हणून आम्हाला कांदिवली पोलीस स्टेशन इथे सरी पोस्टमॉर्टमसाठी ऑफिसच्या लोकांनी मला नेलं तिथे तीन जणांना आमच्या पोल आ, पो, रिपोर्ट घ्यायला बसवलं वेगवेगळे प्रश्न पोलिसांनी मला विचारले पण सा मी व माझे सहकारी होते त्यांनी त्यांचे स्टेटमेंट तिघांचे अति तंतोतंत मिळवून दिलं आणि मी कोणाचंही न ऐकता कोणाला काही न विचारता कसं लिहिलं काही लिहिलं हे माझ्या बापूनेच लिहून घेतलं हे मी तुम सांगते कारण बापूंशिवाय हे मी कसं लिहिलं काय लिहिलं हे मला काहीच माहिती नाही बापूंनी माझ्याकडून खूप काही करून घेतलं आणि मी रात्री दोन वाजता घरी पोलिटेशनमधून आली माझ्यावर आलेला मोठा प्रसंग सासूबाई सासरे माझे वडील आणि माझा मुलगा बारा वर्षाचा त्याला सांभाळणं मला खूप कठीण होतं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आला। असं डॉक्टरनी हे करून स्पोटमॉर्टमची बाडी बॉडी आम्हाला मिळाली त्यांचं संस्कार करून सगळं हे ओके केलं त्यानंतर आम्ही सगळं व्यवस्थित पार पडून त्यांचं झालं नंतर ई एस आयमधून ई एस आय ई एस आयचे ऑफिसमधून एक माणूस माझ्याकडे दहा ते पंधरा दिवसांनी आला त्यांना ई एस आयचा चेक मिळणार असं त्यांनी सांगितलं होतं पण ई एस आयचा चेक हा दहा दिवसातच मिळतो पण तो मला बापूंच्या कृपेने वीस दिवसांनी चेक माणूस येऊन त्यांनी मला चेक दिला आणि त्यांनी सांगितलं की तुझी पुढची सगळी कामं मी व्यवस्थित करीन ई एसआयचा चेक मला नंतर मिळाला माझी सगळी कामं केली आणि बापूंच्या कृपेने मला खूप लोकांनी सांगितलेलं होतं की तू काही कर आणि त्या ऑफिसच्या लोकांवर केस टाक पण मी केस टाकली नाही बापूंनी सांगितलेलं आहे प्रामाणिकपणे वागायचं त्या वागण्यावरून मी कोणत्याही ऑफिसच्या लोकांना कुठलाच त्रास देऊन देता मी काहीच केलं नाही आणि मला त्या ऑफिसच्या लोकांनी माझ्या पुढच्या सर्व कामाला मदत केली आणि मला जे काही मिळायचं होतं ते मला बापू कृपेने मिळालं राम अमज्ञ सविध